राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी नागपूर महानगरपालिकेला पुरवठा कर पाणी पुरवठा करणारी जी OCW कंपनी आहे ती अपयशी ठरल्यावर आम्ही सगळे प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आज आयुक्तांकडे धाव घेतली की आज नागपूरकर जो आहे तू त्याला कुठेही पाणी मुबलक मिळत नाही आहे आणि तुम्ही बिलावर बिल वाढवत जाता। आज आताही त्यांनी मेपासून 5% बिल वाढवलेलं आहे, तर जर कंपनी 24 तास पाणी देत नसेल तर हे वाढवलेले बिल कसे आहेत? हे वाढवलेले बिल तुम्ही परत रद्द करण्यात यावे पाणी दर, हा आमचा एक मुद्दा होता। दुसरा मुद्दा की ज्या कंपनीला 14 कोटी आपण रुपये प्रत्येक महिन्याला देत आहोत पाणी पुरवठा करता, ती कंपनी जर अपयशी ठरली आहे तर त्याचा थर्ड पार्टी ऑडिट हा झालाच पाहिजे, कारण थर्ड पार्टी ऑडिट जेव्हा करतील तेव्हा माहीत पडेल की जनतेच्या घामाचा किती पैसा हा OCW आपल्या जनतेकडून लुटलेला आहे आणि नागपूर महानगरपालिकेने त्यांना दिलेला आहे, त्याचं ऑडिट केलं पाहिजे। याबाबतचं आम्ही निवेदन दिलं, त्यांचा कंत्राट रद्द करावा, कारण OCW जो मीटर आहे तो फक्त हवेने फिरतो, तो पाण्याने फिरत नाही तर तो हव्याने फिरतो। महाराष्ट्रात एकमेव असा शहर आहे ज्याच्यामध्ये OCW कंपनीने लावलेले मीटर हे हवेने फिरतात आणि हव्याचा पैसा सुद्धा जनतेकडून वसूल करतात। हे खूप शेमफुल बाब आहे, म्हणून याच्या निषेधार्थ आम्ही सगळे लोक आलो आहोत की हे हा कंत्राट त्वरित रद्द करावा आणि आम्हाला मुबलक पाणी पाण्याचा साठा असल्यावरही जर नागपूरकरांना पाणी देण्यात येत नसेल तर आम्ही याच्या पुढे पण सुद्धा आक्रमक आंदोलन करू। याबाबतचा इशारा आज आम्ही सर्व राकापाच्या सगळ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी आज माननीय आयुक्तांना देण्यात आलेला आहे।